आदरणीय अहिल्याबाई होळकर महिला जनता दरबार असा कार्यक्रम आपण आजपासून सुरू करत आहे. लोडाजी, महिलांच्या प्रश्नांसाठी आता एक वेगळं मोहीम तुम्ही सुरू केलेलं आहे, काय नेमकी कशा पद्धतीने ही मोहीम सगळी काम करणार आहे? आदरणीय अहिल्याबाई होळकर महिला जनता दरबार असा कार्यक्रम आपण आजपासून सुरू करत आहे. महाराष्ट्राचे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 284 विधानसभामध्ये हा कार्यक्रम आपण राबवणार आहे. त्यामध्ये महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद, पोलीस, रासनिंग डिपार्टमेंट, महिला बालविकास, सर्व डिपार्टमेंट, म्हाडा, SRA, ॲग्रिकल्चर सर्व पार्टिसिपेट करणार, त्यांचे ऑफिसर राहतील. आज प्रथम जे डी वार्ड नाना चौकमध्ये कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये आमची अपेक्षा होती, यापूर्वी आम्ही जनता दरबार केला होता तर साधारणतः 200 ते 300 कंप्लेंट्स यायची, पण आत्ता 1500 कंप्लीट आजपर्यंत आत्तापर्यंत आलेली आहे, अजून ते फिगर वाढणार आहे. म्हणजे म्हणजे असं आहे की महिलांची फार काही समस्या होती ते, पण ते पुढे येत नाही म्हणून आम्ही प्रयत्न करू. आज जे काही तिथे संभव होईल तिथे आपण निराकरण करू, पण जोपर्यंत लास्ट कंप्लेंटचं निराकरण होत नाही तोपर्यंत ते डिपार्टमेंट आणि आमचे सर्व महिला बालविकासचे अधिकारी काम करत राहणार आहे. मुंबई महानगरपालिका आहे, मुंबई पोलीस आहे, ट्रॅफिक डिपार्टमेंट आहे, रासनिंग डिपार्टमेंट आहे, BST आहे, म्हाडा आहे, SRA आहे, महिला बालविकास आहे, शिक्षण खातं आहे, जे काही नाही त्याशिवाय पण MMRD आहे, ते जे त्याशिवाय अजून काही कंप्लेंट आली, माझ्या कोणाने गॅसचे महानगर गॅसची कंप्लेंट आली तर मी आमच्याकडे ठेवून ती यांचं निराकरण करू. पूर्वी पण सबर्बन पालकमंत्रीचे नाते 2 महिन्यापूर्वी ते सर्व पूर्ण मुंबई सबर्बनमध्ये कार्यक्रम केला होता. आमची माहिती अशी आहे की कार्यक्रमचे संपल्यानंतर 2 महिन्यात तक आपण ते कार्यक्रम सुरू ठेवला आणि 85-90% कंप्लेंट्स आपण निराकरण केला. काही कंप्लेंट अशी असती की त्याच्या आपल्या हातामध्ये नाही, पण ती त्याशिवाय जे काही संभव होता ते सर्व निराकरण केला. यावेळी आपण असा प्रयत्न करणार, प्रामाणिक प्रयत्न करणार. ठीक.